वेलकम बॅक टू द नोमॅडिक ओडिसी. माझं नाव आहे विनीत आणि मी आलो आहे एक रिव्ह्यू व्हिडिओ घेऊन अबाउट माय TCX शूज दॅट आय ब्रॉट. आणि मी हे कम्पेअर करतोय माझ्या जुन्या शूज बरोबर. तर तुम्ही विचार करत असाल की शूजचा एवढा मोठा रिव्ह्यू द्यायची काय गरज. तर कुठलाही रायडर किंवा मी एक नॉर्मल व्यक्ती जो रायडिंग स्टार्ट करतो तो सगळं घेतो, तो जॅकेट्स घेतो, तो हे एक्सपेन्सिव्ह हेल्मेट्स घेतो. जॅकेट्स तर उलट हायर प्रोटेक्शन Level 2 प्रोटेक्शनवाले जे जॅकेट्स असतात तो घेतो. पण मेन थिंग आहे कुठलाही रायडर विसरतो त्याचे पाय प्रोटेक्ट करायला. कारण जेव्हा पण तुम्ही रायडिंगला चाललात किंवा ऑफरोडला चाललो तुम्ही जेव्हा पहिला फॉल घेता तुम्ही सर्वात आधीचा डॅमेज तुमच्या पायाला जातं. ठीक आहे, पायाला सर्वात आधी डॅमेज होतो, त्यानंतर तुमचं सेकंडरी बॉडी पडतं. किंवा पडलात तर तुम्ही ह्याच्यावर पडता, इथं तुम्हाला लागतं. ठीक आहे, किंवा पडताना मग नंतर बॅक सकट सकट, बट इट इज सेकंडरी. सर्वात आधी जो तुम्हाला डॅमेज बसतो तुमच्या पायाला बसतो, तुमच्या पायाला सर्वात आधी इजा पोचते. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट बाईंग द बेस्ट पीस ऑफ गेअर टू प्रोटेक्ट युअर शूज, आय मीन नॉट शूज, प्रोटेक्ट युअर लेग्स फ्रॉम एनी काइंड ऑफ बिग इंजरी. ठीक आहे, सो आता दोन्ही शूज तुम्हाला दिसत आहेत. पहिला मी माझ्या जुन्या शूजची करतो. तर हा सर्वात बजेट शूज होता जो मी 2016 घेतलेला. 2016 हा अराउंड 800 रुपयाला मला गेलेला आणि हा मी कुठल्या मोठ्या स्टोरमधून पण नाही घेतला. मी मिलिटरी कॅन्टोनमेंट जे आहे विमाननगरला जाताना लागतं त्याच्या बाजूला छोटे जे स्टोर असतात तिकडं हे तुम्हाला शूज भेटून जातील. दीज आर द पॅराट्रूपर शूज, यांना बऱ्यापैकी अँकल सपोर्ट येतो आणि अजून हे तुम्हाला हा बऱ्यापैकी इंटॅक्ट वाटतो आहे. हा 6 वर्ष वापरलेला आहे. ठीक आहे, तर हा त्याचा सोल आहे जो असा दिसतो आहे. ठीक आहे, अँकल सपोर्ट बघत असाल तर बऱ्यापैकी आहे, होतोय बेंड पण स्लो आणि हे पण बेंड होतं. ठीक आहे, आता ह्याचे ड्रॉबॅक म्हणजे इज वॉटरप्रूफिंग कारण ह्याला लेस सिस्टम आहे. किंवा पाण्यात मी गेलो तर पाणी इथून सीप होतं आणि पूर्ण पाय पाण्याने भरतो आणि पुढं राईड करणारा त्रास होतो आणि थंडी भरते तुम्हाला. दुसरी गोष्ट इज द प्रोटेक्शन. प्रोटेक्शन बऱ्यापैकी बिगनर लेवलसाठी चांगलं आहे ह्याचं, बट इफ यू वॉच क्लोजली इथून बेंड होतं. आणि एका राईडवर आता 2 आठवड्यापूर्वीच्या ज्या राईडला गेलो होतो मी, तर त्या राईडमध्ये स्टोन लागला होता मला, दगड लागला, इम्पॅक्ट झाला आणि यातमध्ये पायाला सुद्धा मला थोडासा त्याचा इम्पॅक्ट फील झाला. इट वॉज लाईक अन आय ओपनर की यार आता आपलं रायडिंगची वे वाढली आहे, आपण ऑफ रोडिंगकडे जास्त जायला लागलो आणि रायडिंग स्टाईल अशा प्रकारे चेंज झाली कारण मी क्रुझरवर होतो आणि माझे पाय पण रिचेबल होते. आणि ॲडव्हेंचरवर जेव्हा KTM ॲडव्हेंचरवर चालवता जेव्हा गाडी तेव्हा गाडीवर जरा ॲग्रेसिव्ह रायडिंग होतं तुमचं. ठीक आहे, पॉवर पण जास्त असते आणि स्पीड आणि ह्याच्यानुसार हा तेवढा काय बोलतात डॅमेज घेऊ शकत नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम इज दिस, आता तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नीट, बट इझिली फोल्ड होतं. आता समजा काय पडलो मी किंवा लागलं तर हे असं बेंड होतं आहे किंवा इम्पॅक्ट आहे डायरेक्ट माझ्या बोन्सला होणं. नेक्स्ट थिंग इज की आता हा शूज एवढ्या हाईटचा आहे, आता दोघांमध्ये हाईटीचा फरक तुम्हाला दिसतोय. तर अर्धा माझा जो शेन आहे नीपर्यंत तो ओपन असणार आहे, तर जे काय येईल तो डेब्री मला डायरेक्ट इथं लागणार. ठीक आहे, लागणार तर लागणार, प्लस स्टोन्स छोटे छोटे दगड वगैरे जे असतात ठीक आहे तर ते दगडसुद्धा वरतून एंटर करू शकतात आणि नंतर मला चालवताना सुद्धा त्रास होतो की यार मला पायाला काय लागतं, काय फील होतं, दगड वगैरे फील होतं किंवा बाहेरचे कुठल्याही अशी डेब्री आत जाऊ शकते. तर हे एक प्रॉब्लेम आहे. त्यानंतर ह्याला काही रिफ्लेक्टर्स नाही आहेत जेणेकरून मागून कोण येत आहे किंवा राईड करते अंधारात आहे तर रिफ्लेक्टर्समुळे मागून एक तुम्हाला एक ॲडिशनल हेल्प होते. आणि लेस असल्यामुळे हे सुद्धा पडू शकतं. सगळे जे तुम्हाला मेटल हे दिसतात ते पडू शकतात, ते आधीच गंजलेले पण आहेत पण पडू शकतात. पण बजेट शूज आहेत आणि यांनी खूप चांगला साथ दिला. ठीक आहे, सो कमिंग फॉरवर्ड टुवर्ड्स माय अपग्रेड. ठीक आहे, तर या अपग्रेडमध्ये तुम्हाला फरक दिसतोय स्क्रीनवर बघत असताना पण प्रीमियम वाटतं. ठीक आहे, इट्स नॉट अबाउट द प्रीमियमनेस, हा बऱ्यापैकी महागडा शूज आहे. ठीक आहे, आता बीइंग गोईंग टुवर्ड्स द ॲडव्हान्स लेवल मला वाटलं की बाबा यार आता चांगले पैसे इन्व्हेस्ट करायचे, सो आय वेंट इन द मार्केट. खूपसे शूज पाहिलेत मी, मॅव्हरिकचा MX शूज होता. ठीक आहे, त्यानंतर फाल्कोचे पण मी शूज पाहिले पण MX लेवलचे होते माझ्या, इझिली गेटेबल, अराउंड 10-12,000-14,000 पासून बऱ्यापैकी शूज भेटले. पण EDV शूज नव्हता.
तर आता फरक असा आहे की एडीबी शूज आणि एमएक्स शूज मध्ये काय डिफरन्स आहे? एमएक्स इज कम्प्लिटली फॉर एन्ड्युरो अँड मोटोक्रॉस रिलेटेड थिंग्स दॅट युअर डुईंग. शू पण खूप हेवी असतो, मेटल प्लेट्स असतात समोर. आता समजा हा तो शूज आहे, इथं मेटल प्लेट्स असतात, चालायला तुम्हाला होत नाही. हा थोडा तरी तुम्हाला हेल्प करतो चालायला वगैरे, पण स्टेअर्स वगैरे उतरत असाल किंवा कुठं थांबलात स्टॉपसाठी तर चालायला अतिशय त्रास देईल. ठीक आहे, आणि एमएक्स साठी म्हणजे एवढे त्रास घेण्यापेक्षा आय वॉज प्रेफरिंग द एडीबी शूज. एडीबी शूजच्या ह्याच्यामध्ये गेलो तर एडीबी रेंजमध्ये मला 22,000 प्लसचेच होते. ठीक आहे, पालकोचे पण 21,000 होते, त्यानंतर दुसरे पण जे काय ब्रँड होते ते मला 22-24 असे रेंज गेलेली ॲडव्हेंचर शूजची. तर माझं मी ऑलमोस्ट तेव्हा म्हणजे कंट्रोल मी डन केलेलं की यार मॅव्हरिकचे एमएक्स घेऊन टाकतो, पण नंतर एका फ्रेंडच्या थ्रू कळालं की रॉयल एनफिल्ड हॅज लॉन्च्ड शूज विथ कोलॅबरेशन विथ TCX. आता TCX हा ब्रँड जर तुम्ही गूगल केला, इट्स अ वेल नोन ब्रँड, नोन एव्हरीवेअर फॉर द टाईप्स ऑफ शूज दे हॅव. दे हॅव एव्हरी काइंड ऑफ फ्लेवर्स ऑफ शूज. ओके, तर हा एक इटालियन ब्रँड होता अँड दे हॅव टाईड विथ रॉयल एनफिल्ड. आय थॉट गॅट की यार नेहमीसारखा असेल, रॉयल एनफिल्ड फक्त बॅजिंग लावून हात विकते, बट टू माय सरप्राईज असं बिलकुल नव्हतं. तर हे शूज होते 21,000. ह्याचा जो ॲडव्हान्स वर्जन आहे जो TCX स्वतःच्या नावाने विकतो, दॅट शूज कम्स फॉर 31,000. ठीक आहे, तर द डिफरन्स, ओनली डिफरन्स बिटवीन बोथ दीज शूज इज की जो 31,000 जो सेम शूज येतो त्याच्यामध्ये गॉरटेक्स आहे, विच इज अ ड्राय मेम्ब्रेन दॅट कम्स ओवर इयर अँड इट इज वेल नोन फॉर कीपिंग कम्प्लीट थिंग्स टू बी कम्प्लीट वॉटरप्रूफ. ह्याच्यामध्ये टी ड्राय आहे जो स्वतः TCX ने डेव्हलप होणार, इट्स नॉट दॅट बॅड. ठीक आहे, तर लेट मी एक्सप्लेन यू अबाउट द शूज. सो दिस इज द स्टेल्वियो शूज दॅट कम्स विथ द बॅजिंग ऑफ रॉयल एनफिल्ड. आता हा शूज बघाल की तुम्हाला इकडे एक प्रोटेक्शन आहे, हिट केल्यावर पण फील होतं जे तुम्हाला इथं होत नाही. नेक्स्ट थिंग, इट्स वॉटरप्रूफ. वॉटरप्रूफ म्हणजे आता हा जर मी शूज ओपन केला, वेल्क्रो फिरवला, पायाला पण नीट मला रॅप करतो, प्लस इथं हे जे मेम्ब्रेन आहे म्हणजे या लेवलपर्यंत पाणी शिरणार नाही. नेक्स्ट थिंग, त्यानंतर टायटनिंग असल्यामुळे आणि वरती स्ट्रेचेबल लेअर असल्यामुळे आतमध्ये स्टोन वगैरे काय जात नाही. ठीक आहे, हे जे तुम्हाला बकल दिसत आहेत, हे जे बकल आहेत ते कम्प्लीट मेटलचे आहेत, अल्युमिनियम बकल्स. सोल बघाल तर खूप ट्राय करतोय फिरत नाही, जो त्या बाबतीत व्हायचा. वरतून टो प्रोटेक्शन बघितली, ही पण दाबली जात नाही. ठीक आहे, पडलो तर आता मी ट्राय करतोय फिरवायला, इट्स नॉट इझिली मूव्हिंग ॲज कम्पेअर्ड टू दिस. ठीक आहे, त्यानंतर बघायला गेलो तर आतमध्ये पण त्यांना जो सोल दिला आहे तो ऑर्थोलाइट्स आहे, विच इज वेल नोन फॉर ॲज अ कम्फर्टेबल सोल. ब्रिदेबल मटेरियल असल्यामुळे आतमध्ये घाम आणि याचा प्रॉब्लेम खूप कमी येतो. ठीक आहे, द सोल इज ऑल्सो क्वाईट गुड आणि ह्याला एक रिफ्लेक्टिव्ह मटेरियलसुद्धा दिले. हे दिसतंय तुम्हाला सिल्वर रिफ्लेक्टिव्ह मटेरियल, जे रात्री लाईट किंवा काय फोकस पडला तर मागच्यांना ॲटलीस्ट लक्षात येईल कोण समवन इज देअर, समवन इज रायडिंग. आणि ह्याच्यावर एक राईड केली मी, आता लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल एक आठवड्यापूर्वीचा, त्याच्यावर मी ऑफरोड ट्रेनिंग केली होती. तर तेव्हा मला मी नुसता एकच डायलॉग बोलत होते की यार घाब भीती वाटते कारण शूज ब्रेक नाही झाला आहे, मला चालता येईल की नाही. बट आफ्टर पहिल्याच राईडला याला अब्यूज केल्यानंतर पण तुम्हाला दिसत आहे की मी जसा क्लोज घेतो अब्यूज थोडासा दिसून येत असेल तुम्हाला, पण इट टुक इट व्हेरी वेल. आणि जेव्हा तुम्ही रायडिंग करता तर मोस्ट ऑफ द टाईम व्हॉट हॅपन्स इज तुमचा गेअर लिव्हर इथं लागत राहतो शूजच्या याने आणि लेदर वगैरे ब्रेक करतं. तर ॲडिशनली यांनी तुम्हाला एक लेदर सेपरेटली लेदर पॅच दिला आहे जो गेअर लिव्हरला हँडल करताना बाकीच्या शूजवर तुमचे काही इम्पॅक्ट देत नाही. सो हा आहे 21,000 हा आहे 800 रुपयाचा, आता वाढली पण असेल, बट द प्रोटेक्शन दॅट आय एम गेटिंग इज वे अबव द लेवल. आणि एक कॅच सांगावा तर हा शूज मला ॲक्च्युली पडला आहे 17,780, साईटवर 21,000 होता. आणि थिंग इज दॅट रॉयल एनफिल्डच्या जर तुम्ही डायरेक्ट शोरूमवर गेलात, स्टोअरवर गेलात, तर तिथं 15% डिस्काउंटची ऑफर आहे. त्यामुळे मला जेवढ्याला मला MX शूज पडत होता तेवढ्यालाच हा शूज गेला आहे, प्लस एक रॉयल एनफिल्डची प्रीमियम डबल बॅगसुद्धा भेटली आहे. सो दॅट ऑल केम इन 17,780. तर 21,000 पण भरायला लागले नाही मला, बट आय एम नॉट शुअर ही ऑफर भेटेल की नाही, बिकॉज म्हणजे मी जेव्हा जेव्हा स्टोअरवर गेलो होतो रॉयल एनफिल्डच्या, तर त्यांचं म्हणणं होतं की ते स्टॉक लास्ट ही ऑफर आहे. सो एडीबी शूज भेटतो यार, अजून काय पाहिजे तुम्हाला, 17,000 कुठंच भेटणार नाही. तुम्ही जर स्वतःचा रिसर्च जरी केला तरी या लेवलचे शूज तुम्हाला एवढे स्वस्त भेटणार नाही.
Just to also let you know, I'm not saying it's compulsory to buy expensive shoes. What I am saying is, at least buy good level of shoes, जेणेकरून तुमचे पाय प्रोटेक्टेड राहतील. ठीक आहे, जर पाय प्रोटेक्टेड नसले तर तुमच्या बाकीच्या गेअरचा तेवढा फायदा होणार नाही. अपर बॉडी गेलं पण यार मी लंगडा झालो तर त्याचा मिनिंग नाही ना. तर ह्याच्यामध्ये अजून एक ब्रँड येतो लोअर शूजमध्ये, ओराझोचा. इट्स ऑल्सो बिगिनर फ्रेंडली शूज. जर तुम्ही पिंपरी चिंचवडचे राहणारे असाल तर आय गेस ओराझो तुम्हाला इंडियन मोटो रशला भेटेल, दॅट इज इन सांगवी. सो आय वुड हायली रेकमेंड यू टू विजिट द सेम स्टोर, बिकॉज मोस्ट ऑफ द गेअर दॅट आय बॉट वॉज फ्रॉम देअर. माझे आता इनफॅक्ट सॅडल बॅग सगळं मी तिकडूनच आणलेलं आहे. सो पिंपरी चिंचवडचे असाल किंवा पुण्याचे असाल तर एकदा जरूर तिथे जाऊन या, कारण द पीपल हु आर सेलिंग इट ओवर देअर आर ऑल्सो रायडर्स अँड त्यांचं सांगायची गरजच नाही. तो आय वुड रेकमेंड यू टू check Orazo too, or if your budget is high, go for these. If you are using an adventure bike and are very, you know, particular about your protection, then these are the shoes to get. Italian shoes, that too with a Royal Enfield badging and premium. So हा होता माझा रिव्ह्यू. तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तुमचा काही आवडला नसेल तर आवडला नाही, बिंदास तुम्ही कमेंट करू शकता माझ्या व्हिडिओवर. ऑल राईट, stay tuned. This is me, Vineet, signing off.